ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फरेरो रोचर चॉकलेट. तर त्यासाठी इथे मी वेफर घेतलेले आहे, न्यूटेला घेतलेला आहे, काही ड्राय नट्स घेतलेले आहेत. फरेरो रोचर चॉकलेट करण्यासाठी हेझलनट हवे असतात, परंतु ते थोडे कॉस्टली असतात, त्यामुळे मी इथे काजूज घेतलेले आहेत. अशा पद्धतीने कट करून घेतले. तर आता आपण करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर काजू आणि बदाम ह्याला आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. तोपर्यंत आपण हे वेफर भरून घेऊयात. यामध्ये आपण आपला न्यूटेला भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये जर हेझलनट अवेलेबल असेल तर हेझलनट, मी काजू घालून घेते. दुसऱ्यामध्येही भरून घेऊयात न्यूटेला. आता हे जे हेझलनट भरलं होतं त्याला आपण असं कवर करून घेणार आहोत. आणि हे असंच, हे असेच आपल्याला सगळे वेफर भरून घ्यायचे आहेत. तर आता आपण ते भरून घेऊयात. आपले पूर्ण चॉकलेट असे पॅक करून झालेले आहेत. आता आपण जी ड्राय नट्सची भरड करून घेतली होती ती या मेल्टेड चॉकलेटमध्ये, हे मिल्क कंपाऊंड मी मेल्ट केलेलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये घालून घेतलेली आहे, मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता आपले हे बॉल्स आपण रॅप करून घेणार आहोत. तर आपले पूर्ण बॉल्स कवर करून झालेले आहेत. आता आपण याला 10-15 मिनटं फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूयात. 15 मिनटं झालेली आहेत, आपले चॉकलेट तयार झालेले आहेत, सेट झालेले आहेत चांगल्या प्रकारे. तर तुम्हाला माझे हे चॉकलेट करण्याची पद्धत जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.